विधायक गणपत गायकवाड़ ने कंपनी के वसूली पथक की ओर से फोन कर वसूली का एक मामला सामने लाया है। एक प्रवीण चौधरी नावाचा मुलगा है, त्यांनी 25,000 रुपये कोटक महिंद्रा बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि तो कर्ज तो पेड करू शकला नाही म्हणून मगा ते लोक फोन करतात का तुम्ही त्याला ओळखता, त्याचा कर्ज तुम्ही पेड केला पाहिजे, त्याचे पैसे तुम्ही दिले पाहिजेत। त्याच्यानंतर माझ्या मुलीचा नंबर त्यांनी कुठून तरी काढला, त्याच्यानंतर माझा जो मॅनेजर आहे विजय शिंदे ह्याचा नंबर घेतला, त्यालासुद्धा सांगितलं का तू हे पैसे भर, तो सांग त्यांनी सांगितलं का आम्ही का पैसे भरणार, तर त्याच्या मिसेसला फोन केला, त्याच्यानंतर हिंदूजा ग्रुपचे जे एम्प्लॉईज आहे अमोक गुप्ते म्हणून, ते अमोक गुप्त्यांनीसुद्धा त्यांना फोन केला की ह्याला तुम्ही ओळखता, म्हणजे हे लोक डेटा चोरी करून हे अशा पद्धतीने कामं करतात। आणि हे जे कॉल सेंटर उघडलेलं आहे आज आपण बघितलं असं की मला आता जेवढ्या ज्या पद्धतीने हॅरेसमेंट करतात तसे महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना असंच हॅरेसमेंट करतात, त्यांच्याबद्दल काहीतरी विचित्र कोणाला तरी फोन करायचा। विजय शिंदेच्या बाजूवाला माणूस होता, त्यालासुद्धा फोन केला आणि त्यालासुद्धा सांगितलं माझा भाचा आहे, म्हणजे ज्या चौधरीच्या फोनवरती ज्यांचे ज्यांचे कॉल येत असतील हे कॉल रेकॉर्डिंग करत असतील आणि त्यांना जे जे ओळखीचे असतील प्रवीण चौधरीच्या त्या त्या लोकांना हे फोन करून हॅरेसमेंट करतात की आपण पैसे द्या, आपण पैसे द्यावे लागतील, अशा पद्धतीने हे लोक लोकांना हॅरेसमेंट करून आपण आता इथं बघितलं असं, आता ऑडिओ ऐकलं असं आपण सर्वांनी ज्या पद्धतीने ते सांगतात, आता तुझ्या मुलीला फोन करतो आहे म्हणजे माझ्या मुलीचं काय घेणं देणं, तर माझ्या मुलीला म्हणजे मुलगी माझी लग्न होऊन गेली का सर, तिला तिथे त्या ठिकाणी सासूरवाडीला तिला त्रास झाला पाहिजे आणि ती सांगेल की बाबा यांचं लोन कसं तरी पेडून टाका, अशा पद्धतीने हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत। जे मागच्या 2 दिवसापासून कंपनीचं कोटक महिंद्रा कंपनीचं लोन आहे त्यांचे हे म्हणजे वसुली खंडणी बहादूर म्हणजे जे खंडणी वसूल करणारे लोक आहेत हे त्यांचे खंडणी बहादूर आहेत आणि अशा पद्धतीने ते लोक वसुली करण्याचं काम करत आहेत। मी आज हाऊसमध्ये माझा मुद्दा मांडला होता आणि ह्याच्यावरती ह्या लोकांनी कुठून डेटा चोरी करून आणला, कसा डेटा चोरी केला जातो, ज्या पद्धतीने हे लोक कुठून डेटा चोरी करून ह्या सर्व लोकांना त्रास देतात बरीच लोक सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना असे कॉल येऊन त्यांना हॅरेसमेंट केला जातं। खरं तर कुठल्याच माणसाला ज्यांनी बँक गॅरंटी घेतली असेल त्याच माणसाला कुठल्याही त्यांना वसुली करायचा अधिकार आहे, ज्यांनी बँक गॅरंटी घेतली नाही कोणाचे कोणी खोटे पेपर गावले असतील का कोणी रेफरन्स दिला असेल ओळखीचा त्यांचा कुठलाही हे राहत नाही काही त्यांच्याकडनं वसुली केलं जाईल। प्रवीण चौधरी माझा नातेवाईक नाही आहे, माझी केबलची कंपनी आहे, त्या केबलच्या कंपनीमध्ये कामगार आहे, पण त्या प्रवीण चौधरीला जेव्हा मी विचारलं का माझा तू रेफरन्स दिला होता का, माझा नंबर तिथं दिला होता का, प्रवीण चौधरीने सांगितलं मी नंबर दिलेला नाही, आणि प्रवीण चौधरीने समजा आपण जर एक असं समजून घ्या तो खोटा बघत असेल तो 1 किंवा 2 जणांचे नंबर देऊ शकतो। आज माझ्या कंपनीच्या 8 लोकांना या लोकांनी कॉल केला आहे आणि 8 लोकांना म्हणजे प्रवीण चौधरीशी कोण बोलतात त्या लोकांनासुद्धा हे लोक कॉल करतात, मग असे यांना कोणाला फोन करून हॅरेसमेंट करायचे अधिकार नाही आहेत। आणि ज्याने बँक गॅरंटी घेतली असेल त्याच्याकडनं ते वसूल करू शकताय, कोणी कोणाचा नातेवाईक असेल सक्का भाऊ पण असेल आणि त्यांनी लोन घेतलं असेल, पण जर भावाने भावाची बँक गॅरंटी नसेल घेतली तर त्याचा लोन पेड करण्याचा भावाचासुद्धा हे नाही आणि यांचा वसुलीचा त्याच्याकडे अधिकार नसतो, मग हे जबरदस्तीने हॅरेसमेंट करतात दुसऱ्या लोकांना। आणि हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा डेटा चोरी करून वापरला जातो या कॉल सेंटरमध्ये, अशा कॉल सेंटरवरती कारवाई झाली पाहिजे। मला फोन केलं जातं का तुझ्या मुलीला फोन करणार मग तिला हॅरेसमेंट करणार, तुम्ही जे बोलताय तुम्ही डिफॉल्टरला मदत करताय म्हणून तुमच्या फेसबुकला इकडे तिकडे आम्ही टाकू तुम्हाला बदनाम करू, अशा सर्व बदनाम करण्याच्या अशा धमक्या दिल्या जातात आणि माझ्या फॅमिलीचं आणि या लोनशी काही घेणं देणं नाही, माझ्या फॅमिलीला बदनाम करण्याचं आणि माझ्या फॅमिलीला फोन करण्याचा यांना अधिकार नाही आहेत। आजच मी हा मुद्दा उपस्थित केला आणि हाऊसमध्ये यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि योग्य ती चौकशी नाही झाली तर कोटक महिंद्राच्या बँकेवरती मी प्रत्येक ठिकाणी माझ्या कल्याणमध्ये आहेत पण ठाण्यामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी मी मोर्चा काढणार आहे आणि कोटक महिंद्राला दाखवून देणार का सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका म्हणून। रायू काय होता, हा रायू बोलत होती ती
माझ्या आत्ता फोनवरती ती बोलत होती आणि घडी घडी फोन करतात म्हणजे आपल्याशी बोलत असताना सुद्धा त्यांच्या कॉल येत राहतात कंटिन्यू असे नेहमी फोन करत राहतात आणि हरेसमेंट करत राहतात. शिवीगाळ म्हणजे शिवीगाळ करण्यापेक्षा हे लोक ब्लॅकमेल करतात. माझ्या मुलीला फोन करणार म्हणजे ब्लॅकमेल झालं. माझं संभाषण ते लोकांना दाखवणार म्हणजे काय ते ब्लॅकमेल करण्याचे धंदे झाले. म्हणजे हे ब्लॅकमेल करण्याचं काम कोटक महिंद्रा करत आहे.